आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुटवाड येथे पेन्शन पासबुकांचे वितरण, 94 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ. शिरोळ तालुक्यातील कुटवाड येथे निराधार नागरिकांना मंजूर झालेल्या पेन्शन पासबुकचे वितरण रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सुरेश सासने म्हणाले की महसूल विभागाच्या चुकीच्या कामाच्या पद्धतीमुळे अनेकांना पेन्शन पासून वंचित राहावे लागत आहे. आता जरी 94 नागरिकांना पेन्शन मंजूर केली असली तरी पुढील काळात सर्व लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर करून आणू असे आश्वासन सासने यांनी दिले. ते पुढे म्हणाले, शेतमजुरांच्या प्रश्नासाठी अनेक वेळा आंदोलने केली आहेत, त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. येत्या 9 मार्च रोजी शिरोळ पोलीस ठाणे येथे महसूल विभागाच्या ज्या कामचुकार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी 10,000 शेतमजूर घेऊन मोर्चा काढणार असल्याची माहिती सुरेश सासने यांनी यावेळी दिली. शेतमजूर संघटना यांच्या वतीने गावागावामध्ये लोकांना पासबुक वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला आहे. या वाटपामध्ये प्रत्येक गावात आज या ठिकाणी कुटवाड गावामध्ये 94 लोकांचे पासबुक या वेळेला मंजूर झालेलं आहे आणि हे मंजूर झालेलं या ठिकाणी वाटप करायचा कार्यक्रम ठेवला, वितरण करायचा. माझ्याबरोबर आलेले सर्व सहकारी आहेत, या रयत क्रांतीचे युवा आघाडीचे लोक या ठिकाणी आलेत. आमच्या संघटनेचे तालुका अध्यक्ष विद्याधर कोठावळे, महिला अध्यक्ष शोभाताई पांधारे आणि त्यांच्यावर आलेले बरेच आणि सगळे संपूर्ण लाभधारक या ठिकाणी हजर आहेत. उद्या तहसीलदारांच्यावर कारवाई करावी आणि तहसीलदार महसूल अधिकाऱ्यांच्यावर सगळी कारवाई करावी म्हणून आम्ही जे त्या ठिकाणी रान उठवलं आहे, मिशन 9 मार्च ह्या पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि भव्य अशा पद्धतीचा मोर्चा त्या तहसीलदार आणि पोलीस स्टेशनच्या कावर न्यायचा आहे आणि त्याला सांगायचं आहे, आम्हालाही अटक करा आणि आम्ही ज्याच्यावर कंप्लेंट केलं ते सरकारी अधिकाऱ्यांनाही अटक करा. ह्याच्यासाठी 10,000 लोक आपण त्या ठिकाणी त्या शेतमजूर त्या ठिकाणी गोळा होतील आणि आव्हान करतील आणि आव्हानाला साथ देऊन पोलिसांनी खरोखर दोघांच्यावर कारवाई करावी, आम्ही कारवाई करून घ्यायला तयार आहे. एवढंच आमचं या ठिकाणी बोलणं आहे आणि थांबतो. जय हिंद. महानगर न्यूज साठी कुटवाडहून संदीप इंगळे.